भारतीय जनता पार्टी गेली 10 वर्ष सत्तेत आहे. 2014 साली मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि आता भाजपनं पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. याच दरम्यान मोदींनी महाराष्ट्राचा दौरा केला. मोदी पोहोचले यवतमाळमध्ये आणि या दौऱ्यानिमित्त एक चर्चा सुरू झाली. March 2014 लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदींनी यवतमाळच्या दाभडीमध्ये चाय पे चर्चा कार्यक्रमातून देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींनी यवतमाळमधून त्या वर्षीच्या निवडणुकीचं रणशिंगही फुंकलं आणि पुढे नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान बनले. 2014 नंतर 2019च्या निवडणुकीआधीही मोदी यवतमाळमध्ये पोहोचले. 16 फेब्रुवारी 2019 मोदींनी पांढरकवड्यात महिला बचत गटाच्या मेळाव्याला मार्गदर्शन केलं होतं. त्यावेळीही भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं आणि आता यंदाच्या निवडणुकीआधी मोदी पुन्हा यवतमाळमध्ये पोहोचले. साथियों, मैं 10 साल पहले जब चाय पर चर्चा करने यवतमाळ आया था तो आपने बहुत आशीर्वाद दिया और देश की जनता ने एनडीए को 300 पार पहुंचा दिया. फिर मैं 2019 में फरवरी के महीने में ही यवतमाल आया था, तब भी आपने हम पर खूब प्रेम बरसाया. देश ने भी तब एनडीए को 350 पार करा दिया और आज जब 2024 के चुनाव से पहले मैं विकास के उत्सव में शामिल होने आया हूं तब पूरे देश में एक ही आवाज गूंज रही है, अब की बार. मोदींच्या हस्ते यवतमाळमध्ये हजारो कोटींच्या कामांचा शुभारंभ झाला. यवतमाळ मोदींसाठी लकी ठरलं हे गेल्या 2 निवडणुकांमध्ये दिसून आलं. मोदींनीही आजच्या सभेत त्याचा उल्लेख केला. त्यामुळे यंदाही भाजपची हॅट्रिक होणार का? मोदी पुन्हा पंतप्रधान बनणार का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोदी 400 पार करणार का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.